नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. टॉक टाईम या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. टॉक टाईम या कार्यक्रमात आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे मणक्यांचे विकार आणि त्यावरील नाविन्यपूर्ण वैज्ञानिक उपचार पद्धती. आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत गेल्या 50 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवातून मोलाचं मार्गदर्शन असते आपल्याला करणार आहेत ते म्हणजे पद्मश्री डॉक्टर शरद हर्डीकर. डॉक्टर साहेब, कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. तर प्रेक्षक हो, तुमच्या लक्षात आला असेल आजचा विषय जो आहे तो मणक्यांच्या विकारासंदर्भातला आहे. त्यावरती वैज्ञानिक असे नाविन्यपूर्ण उपचार नेमके कुठले कुठले आलेले आहेत त्या अनुषंगाने आज आपल्याला डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत. आपण कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर शरद हर्डीकर. त्यांनी त्यांचं शिक्षणातलं MBBS हे BJ मेडिकल पुणे इथून पूर्ण केलं आहे. त्यानंतर FRCS त्यांनी इंग्लंड इथून पूर्ण केलं आहे. त्याचबरोबर ऑनररी प्रोफेसर ऑर्थोपेडिक्स म्हणून ससून हॉस्पिटल पुणे इथे सर कार्यरत होते काही वर्ष. तिथून ते रिटायर झालेले आहेत. 2004 साली त्यांच्या कार्यासाठी त्यांना पद्मश्री या पुरस्कारांनी गौरवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर इतरही त्यांच्याबद्दल काही सांगायचं झालं तर टिळक महाराष्ट्र विद्यापीठांनी सरांना डिलीट या पदवीने सन्मानित केलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसनी सरांना लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्डनेही सन्मानित केलं आहे. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रने सरांना ऑर्थोपेडिक्स या क्षेत्रामध्ये प्रोफेसर एमिरिट्सनेही सन्मानित केलेलं आहे. इंडियन ऑर्थोपेडिक असोसिएशनने ऑनररी फेलोशिपही सरांना देऊ केलेली आहे. अशा प्रकारे त्यांचं कार्य जर का आपण बघितलं तर गेले 50 वर्ष सर या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. त्यामुळे त्यांना विविध क्षेत्रात काम केल्याबद्दल सरकारने सुद्धा गौरवित केलेलं आहे. त्याचबरोबर पद्मश्री या सर्वोच्च पुरस्कारांनी सरांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. गेली 50 वर्ष ऑर्थोपेडिक क्षेत्रामध्ये प्रॅक्टिसिंग सर्जन म्हणून सर कार्यरत आहेत. आणि सध्या जर का सांगायचं झालं तर डेक्कन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हर्डीकर हॉस्पिटल पुणे येथे सर अजूनही काम करत आहेत. इतके वर्ष सरांचा प्रदीर्घ अनुभव राहिलेला आहे. त्यामुळे आपण सरांकडनं या सगळ्या गोष्टी आज समजून घेणार आहोत. स्पेशली आजचा जो आपला विषय तो मणक्यांच्या संदर्भातला आहे आणि त्यावरती कशाप्रकारे नवनवीन उपचार पद्धती आज आलेली आहे त्या अनुषंगाने आपण ही चर्चा सगळी असणार आहे. आपण थेट सरांकडे जाऊया आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया. सर, आपण जसं म्हटलंय तसं की गेली 50 वर्ष खूप मोठा स्पॅन आहे. म्हणजे असं जर का बघितलं तर प्रॅक्टिसिंग सर्जन आहात तुम्ही, आत्तासुद्धा या वयामध्ये सुद्धा तुम्ही ऑपरेट करताय. तर त्या दृष्टिकोनातनं खूप मोलाचा तुमचा सगळा हा प्रवास राहिलेला आहे, मैलाचा प्रवास तुम्ही गाठलेला आहे. तर सगळ्यात प्रथम मला तुम्हाला हेच विचारायचं आहे की तुम्हाला इतके वर्ष तुम्ही सगळा अनुभव घेतलेला आहे, या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात, तर काय म्हणजे या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करताना आत्तापर्यंत अनेक अडचणीसुद्धा आल्या असतील तुम्हाला, तर हा सगळा प्रवास तुमचा जो आहे तो कशाप्रकारे राहिला आहे. आणि दुसरं अत्यंत महत्त्वाचं की गेल्या 1-2 दशकांमध्ये 20-21 वर्षामध्ये 20-25 वर्षामध्ये या सगळ्या उपचार पद्धतीमध्ये काही बदल झालेले आहेत, काही नव्याने गोष्टी आलेल्या आहेत, त्याविषयी काय सांगू शकाल? सुमारे 50 वर्षापूर्वी मणक्यांचं शास्त्र, ज्ञान, विज्ञान, कार्यप्रणाली सगळं अतिशय बाल्यावस्थेत होतं. बर. किंबहुना त्या काळी जवळजवळ काही नव्हतंच. साधं उदाहरण द्यायचं झालं तर एक मणक्याच्या फ्रॅक्चरसाठी ते फिक्स करण्यासाठी एक साधी जाड स्टेनलेस स्टीलची वायर सोडून माझ्याकडे काहीही नव्हतं. बरोबर. तर ह्याच्यामध्ये स्वाभाविकपणे एक उपचाराला मर्यादा येतात. बरोबर. म्हणजे निदानाला मर्यादा होत्या, उपचाराला मर्यादा होत्या आणि ह्याच्यातून सगळा प्रवास करावा लागायचा. खरं. साहजिकच हे ज्ञान प्रगत न झालेल्यामुळे शस्त्रक्रियांनाही मर्यादा होत्या. बरोबर. कारण शस्त्रक्रियेसाठी जी एक भूल देण्याची एक पद्धत आहे तीही विकसित झालेली नव्हती. त्यामुळे शस्त्रक्रिया करणंही धोक्याचं होतं. नक्कीच, नक्कीच. शिवाय सर्जन त्या वेळेला नुकते अँटीबायोटिक्स आल्यामुळे जास्त अग्रेसिव्ह सर्जरी करायलाही घाबरत असत. बरोबर. थोडक्यामध्ये तो काळ असा होता की सर्जन्सना फारसा वाव नव्हता. ओके. पण तरीसुद्धा जे शेकडो पेशंट, हजारो पेशंट यायचे, त्यांच्यावर उपचार करायला तर पाहिजेच. म्हणून त्यावेळेला भर हा नॉन सर्जिकल म्हणजे शस्त्रक्रियेविना जे काही उपचार आहेत त्याच्यावर भर होता. बर. पण गेल्या 20-25 वर्षामध्ये क्रांतिकारक बदल घडलेत. बर. डायग्नॉस्टिकमध्ये म्हटलं तर तुम्हाला MRI आहे, CT स्कॅन आहे, त्याच्यानंतर ऑपरेशनसाठी निरनिराळे, सुरुवातीला मायक्रोस्कोप आला, मग एंडोस्कोप आला, मग आर्थ्रोस्कोप आला आणि आज ज्याला आम्ही मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरी म्हणतो त्याच्याद्वारे जवळजवळ बिनटाक्याने तुम्ही मोठमोठी मणक्यांची शस्त्रक्रिया करू शकता. हे सगळं माझ्या दृष्टिकोनातून क्रांतिकारक आहे आणि ही घोडदौड तशीच चालू आहे. आजही मी फॉर उदाहरणार्थ 100 वर्षाच्या एका पेशंटवर ऑपरेशन केलं.
बरोबर विथ ड्यू रिस्क आणि भूल देण्याचं शास्त्र खूपच आधुनिक झाल्यामुळे आणि त्याचप्रमाणे ऑर्थोपेडिक व्यवसायात सुद्धा मी ते फार टेन्शन न घेता करू शकलो आणि माझ्या नशिबाने पेशंटच्या नशिबाने पेशंट व्यवस्थित झाला आणि घरी गेला. अरे वा. हे त्या काळामध्ये विचार करण्याचं शक्य नव्हतं. शक्य नव्हतं. खरं खरं. अगदी. थोडक्यामध्ये ज्ञान विज्ञान नंतर यंत्रज्ञान आणि कार्यप्रणाली ह्याच्यामध्ये आमूलाग्र बदल झाला. बर. आणि त्यामुळे स्वाभाविकच ऑर्थोपेडिक सर्जन जास्त आत्मविश्वासाने काम करू लागले. बर. म्हणजे जसं तुम्ही म्हणताय तसं की या सगळ्या फेजेस आहेत त्या तुम्ही स्वतः बघितल्या नाहीत नुसत्या, त्या तुम्ही अनुभवल्या सुद्धा आहेत. ह्या सगळ्या अडचणी होत्या, त्याच्यावरती मात करत करत आज तंत्रज्ञान विज्ञानाच्या सहाय्याने आपण इथपर्यंत पोहोचलोय. त्याच्यामुळे मला वाटतं या सगळ्या ज्या सर्जरी आहेत त्या बऱ्यापैकी कमी वेळातही होतात हल्ली, आणि त्याच्यानंतर पेशंटला जो त्याचा हे मिळतो सर्जरी नंतरचा जो अनुभव असतो तोही खूप चांगला आहे तेही दिसायला लागलेला आहे. पण मला पुढे जाऊन तुम्हाला विचारायचं आहे, जसं आपण म्हणतोय की पूर्वीच्या काळची जी पाठदुखी होती किंवा मणक्याचे इतर काही विकार असतील त्याच्यामध्ये सुद्धा बदल झाला आहे असं तुम्हाला दिसून येतं गेल्या 50 वर्षाचा तुम्ही अभ्यास केलाय तर, आणि मग त्यामागे कारणं जी आहेत तीही काही बदलली आहेत का, ती कुठली? साधारण 50 वर्षापूर्वी त्या आसपास बहुतेक जे रुग्ण आमच्याकडे यायचे ते मध्यम वयीन नाहीतर उतार वयातले यायचे. तरुण वयातले केव्हा तरी पडून कोणाला तरी फ्रॅक्चर झाले कॉलेजमध्ये ते सोडून द्या, परंतु भरणा हा उतार वयातील आणि मध्यम वयीन लोकांचा होता. बरोबर. आणि स्वाभाविकच त्यांच्या तक्रारी या निराळ्या स्वरूपाच्या होत्या. नक्कीच. आणि म्हणून ज्यावेळेला पुढे शहरीकरण झालं, जीवनशैली बदलली आणि ती जीवनशैली बदलल्यामुळे ताणतणावाचं जीवन प्रत्येकाच्या वाट्याला आलं. नक्कीच. निर्णय व्यवसाय हे आयटीचं उदाहरण देऊ, त्या मुलामुलींना 10-10 तास बसून काम करावं लागतं. स्वाभाविकच शारीरिक थकवा, मानसिक थकवा, घरची चिंता, त्यामुळे रोगांचं स्वरूप हळूहळू बदलत चाललं. स्ट्रेस रिलेटेड ज्याला आपण म्हणू त्याचं प्रमाण वाढत गेलं. बरोबर. आता मी 50 वर्षापूर्वी जे टीव्हीचं प्रमाण बघितलं मणक्यांचं ते आता खूप कमी झालंय. कमी झालंय. तसे कितीतरी जुने रोग आपोआप कमी कमी होत गेले, पण तोपर्यंत नवीन रोगाची आयात झाली. खरंय खरंय. आणि तेच आज आम्हाला भेडसावत आहेत. अगदी अगदी. परत ते कुणाच्या हातात ते फोटोसाठी काहीतरी केलं पाहिजे, त्याच्यासाठी धावपळ केली पाहिजे. आणि कल्पना करा की सासवडहून एखाद्या माणसाला टेल्कोमध्ये काम करायचे तर तो जो 2-व्हीलरनी गेला तर तो जो एक प्रवासाचा स्ट्रेस आहे. बरं, तुम्ही बसून राहिल्यामुळे व्यायामाचा अभाव आहे. नक्कीच. व्हिटॅमिन डिफिशियन्सीज आहेत. म्हणजे अशी खूप कारणं आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला निरनिराळ्या प्रकारचे आजार किंवा तक्रारी येऊ शकतात. बरं. आम्ही दर शनिवार हा आम्ही आय टी डे म्हणतो, कारण त्यांना सुट्टी असते आणि जशी सगळे आय टीची मुलं मुली येतात सगळ्यांच्या एकच तक्रारी, माझी मान दुखती आहे, माझी कबर दुखती आहे, माझे सारखं तुमचं माऊस हे करून मनगट आहे, कोपरा आहे, हे दुखतं. हे सगळं एक व्यवसाय निमित्त आहे. त्यामुळे आपण जेव्हा कारणाचा विचार करतो तेव्हा पहिलं प्रथम म्हणजे वय. तुम्हाला आज लहान गटापासून तरुण मुलांच्यापासून ते वृद्ध वृद्धांची संख्या वाढती आहे, त्यामुळे त्याचा स्पॅन वाढलेला आहे. वय आहे, वजन आहे. बहुतेक करणाऱ्या माझ्या काळ बायका त्या 70-80 खाली नसतातच. गुडघे दुखत आहे म्हणून चाळायचं नाही, चाळायचं नाही म्हणून वजन वाढलं, तर तो एक प्रश्न आहे. त्याच्यानंतर व्यवसाय काय, व्यवसायाची अनेक उदाहरणं आहेत. आज तुम्ही साधं बघा की भात लावायचा आहे, त्या मुली किंवा बायका सकाळपासून संध्याकाळपासून वाकलेल्या स्थितीमध्ये तो भात लावत असतात. कितीतरी व्यवसाय असे आहेत जिथे तुम्ही फॅक्टरीजमध्ये बघा त्यांना वाकून जड उचलावंच लागतं.
हे ज्याला प्रोफेशनल हॅझार्ड म्हणून त्याच्यातलं आहे ते. आणि स्वाभाविकपणे व्यवसायाची एक व्याप्ती वाढली. सो वय आहे, वजन आहे, व्यवसाय आहे, त्याच्यानंतर व्यवसायानंतर तुम्हाला व्यसन आहे, थकावट आहे, चला मित्र मित्र जमा, व्यसनाच्या अधीन जाणं, हे जे प्रमाण वाढलंय. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे तुमचा संतुलित आहार नाही, संतुलित आहार नाही, त्यामुळे तुम्हाला संतुलित आहार नसल्यामुळे काही गोष्टींची आणि जसं तुम्ही मगाशी म्हणालात तसं की व्यायामाचा भाग सुद्धा आहे, त्याचाही अभाव आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या कुठे ना कुठेतरी या सगळ्याला कारणीभूत ठरत आहेत. जेणेकरून जसं तुम्ही म्हणालात की गेल्या काही वर्षांमध्ये ही कारणं सुद्धा बदलली आहेत, होणारे विकार सुद्धा बदलले आहेत, काही जुने आजार मागे पडलेत, पण आपण नव्याने आजार आपण स्वतःच घेऊन आलोय असं म्हणायला हरकत नाही. डॉक्टर, या अनुषंगाने आपण चर्चा पुढे चालू ठेवूया. या विषयावरती बोलतोय मणक्यांचे विकार आणि त्यावरील नाविन्यपूर्ण वैज्ञानिक उपचार पद्धती आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर शरद हर्डीकर. डॉक्टर, आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं कारणं समजून घेतली की कशा कशा प्रकारे मणक्यांचे विकार होऊ शकतात, काय काय कारणं नेमकी दिसून येतात, मला तुम्हाला विचारायचं आहे की आत्तापर्यंत एवढ्या वर्ष तुम्ही आता सलग प्रॅक्टिस करताय, लाखो रुग्ण तुम्ही बरे केलेले आहेत मणक्याच्या विकारांचे, वेगवेगळे विकार, तर मग हे सगळे उपचार करताना तुमच्याकडे जे पेशंट येतात वेगवेगळ्या आजारांसाठी, त्याच्यावरती साधारण कुठल्या कुठल्या प्रकारचे उपचार तुम्ही केलेले आहेत? 90% लोकांना पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी ऑपरेशन लागत नाहीत. बर, हे अतिशय महत्वाचं आहे. बर, फक्त 10% लोकांना सर्जरीची जरूर असते. ओके, आता 90% लोकांच्या मध्ये आम्ही कुठले उपचार देतो जेणेकरून ते तणावमुक्त, वेदनामुक्त होतील, बर, त्याबद्दल विस्तारात मी नंतर सांगणार आहे. ओके, आता हे जे 10% आहे त्याच्यावर मी थोडीशी माहिती देतो की जर एखाद्याला ऑपरेशन लागणार असेल तर फक्त 3 गोष्टीसाठी त्याला ऑपरेशन लागतं. पहिली गोष्ट म्हणजे ज्या त्याला वेदना आहेत कंबर आणि एखाद्या पायामध्ये, त्या वेदना कुठल्याही उपचाराने त्याला आराम पडत नाही. नंबर 2, पायामध्ये किंवा हातामध्ये एक प्रकारचा बधिरपणा तो जाणवतो, याचा अर्थ नर्ववर प्रेस केलेला आहे. ओके, आणि तिसरं म्हणजे की तुमच्या पावलामध्ये किंवा हातामध्ये कमजोरी यायला लागली आहे. बर, ही 3 ज्यावेळेला पर्सिस्टंट असतात त्यावेळेला तुम्हाला सर्जरीचा विचार करावा लागतो, तोपर्यंत नाही. बर, आणि सर्जरी करतात आता सुदैवाने, आपण MRIचं उदाहरण घेऊ, मी साधा एक्सरे घेतला तर मला फक्त त्याच्यात मणके आणि त्याचे काही भाग दिसतात. बरोबर, पण MRIमध्ये मला 2 मणक्यामधली जी गादी किंवा डिस्क आहे ती दिसते, त्याच्यानंतर मागच्या बाजूला जे काही जॉईंट्स आहेत त्यांचं एक आवरण म्हणा, कॅप्सूल म्हणा, ते दिसतं, स्नायू दिसतात, नंतर सपोर्टिव्ह त्याला अस्थिबंध किंवा लिगामेंट्स म्हणतो, हे सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला थोडक्यामध्ये MRIमध्ये काहीही लपून राहत नाही. आणि त्यामुळे तुम्हाला सर्जरी करावी की नाही याच्याबद्दल मार्गदर्शन मिळतं, पण MRIवर तुमची सर्जरी ठरत नाही. तुम्हाला असलेली लक्षणं आणि MRI या दोन्ही कुंडल्या जमल्या तरच सर्जरीचा विचार करतायत. दुर्दैवाने आणखी एक फार महत्वाचा मुद्दा आहे की पेशंट माझ्याकडे पाठदुखीने आला, कंबरदुखीने आला, मी त्याचं रुटीन एक्सरे काढला, MRI केला आणि मी त्याच्याकडे बघितलं, मला काहीतरी थोडंसं असं दिसलं, हे ऑपरेशनसाठी असत नाही. कारण ज्यावेळेला तुम्ही रोगाचं निश्चित कारण ठरवता त्यावेळेला जरी मणक्यात दुखत असलं तरी मणक्याशिवाय इतर काही रोगामुळे ते दुखतं का हे एस्टॅब्लिश करावं लागतं. उदाहरणार्थ बाईच्या गर्भाशयाला काहीतरी झालेलं असेल, ओके, ट्यूमर असेल, काही असेल, पण ते येणार तुमच्याकडे कंबरदुखीने. ओ, बर बर. तुम्हाला मूत्रपिंडाचा त्रास आहे परंतु तुम्ही येणार कुठलं, कंबरदुखीने. तुम्हाला काहीतरी हार्टचा प्रॉब्लेम आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही तो पाठदुखीने येईल. नुकतंच आमच्याकडे असं उदाहरण झालं, एक मनुष्याला एकदम सकाळी भयानक दुखायला लागलं आणि 1-2 तास ही वॉज डेड. कारण ते त्याचं दुखणं हे हृदयाच्या प्रॉब्लेममुळे होतं. थोडक्यामध्ये ज्यावेळेला तुम्ही निदान करता
एक्सक्लुसिवली रिलेटेड टू स्पाइन, तळाला इतर काही रोग नाहीत ना याची खात्री करून घेणं अतिशय आवश्यक आहे. आणि सर्जरी करताना सुद्धा हल्ली जे काही प्रकार आहेत, मिनिमली इन्व्हेजिव्ह एंडोस्कोपिक म्हणून आहे. आता आमच्याकडे एंडोस्कोपिक सर्जरी अंडर लोकल आम्ही केली तर सर्जनी पेशंट टेबलवरून उतरून चालत जातो. हे जे काही प्रचंड फरक पडलेले आहे, मी त्याला म्हटलं क्रांतिकारक. तर हे सर्जरीच्या बाबतीत पहिली गोष्ट म्हणजे मणक्याशी रिलेटेड आहे का, खरंच जरूर आहे का, ते केल्यानंतर पेशंटला आराम मिळणार का आणि त्याचा मूळ प्रॉब्लेम सुटणार का याची खात्री झाल्याशिवाय आणि त्याचं क्लिनिकल फाइंडिंग आणि एम आर आय हे जोपर्यंत मॅच होत नाही तोपर्यंत सर्जरी करायची नसते. बरं, मला वाटतं खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही ह्याच्यातनं मांडलात, कारण बऱ्याच वेळेला जेव्हा मणक्याचे विकार असतात तेव्हा पेशंटच्या जी भीती असते, जी शंका असते, ती सर्जरीबद्दलच असते. त्यांना सर्जरीमध्ये करण्याकरता जायचं नसतं, फार ते उत्साही नसतात त्याकरता. त्यामुळे जसं तुम्ही म्हणालात की फक्त 10% रुग्णांना सर्जरी खरं करणं गरजेचं असतं, अपेक्षित असतं. त्यामुळे मला वाटतं एक महत्त्वाचा मुद्दा आपण क्लिअर केलेला आहे, निदान करणं, योग्य निदान करणं, त्या दृष्टिकोनातून उपचार हे सगळ्यात महत्त्वाचे आहेत. या अनुषंगाने सर बोलूया आपण, कारण आपल्याला तुम्ही त्या दृष्टिकोनातून जी एक विकसित प्रणाली ठरवलेली आहे ती काय आहे ती जाणून घ्यायची मला तुमच्याकडनं. इथे आपण जसं तुम्ही आता म्हणालात की शस्त्रक्रियेशिवाय त्या व्यतिरिक्त उपचारांनी रुग्ण बरा होतो, तर ते नेमके विशिष्ट निदान आणि उपचार पद्धती तुम्ही जी विकसित केली त्याविषयी काय सांगा. मुख्य म्हणजे आम्ही 4 पिलर हा एक कन्सेप्ट काढलेला आहे. याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे स्पाइन प्रोफाइलिंग, म्हणजे पेशंटची तपासणी वगैरे, चाचण्या वगैरे त्याच्यात येतं. दुसरं म्हणजे मेटाबॉलिक प्रोफाइलिंग, याचा अर्थ तुम्हाला डायबिटीस आहे काय, ब्लड प्रेशर आहे का, हार्ट काय, इतर काही रोग गर्भाशयाचे आहेत, मूत्रपिंड आहे वगैरे वगैरे, ते विचारात घ्यावे लागतं. बरोबर. आणि तिसरं म्हणजे माइंड अँड बॉडी. ज्यावेळेला आम्ही शारीरिक तक्रारीचा विचार करतो त्यावेळी मनाची अवस्था आम्ही बघत नाही. म्हणजे मी बघतो पण आता मला त्याची सवय झाली म्हणून. पण तुम्ही ज्यावेळेला फक्त शरीराचा विचार करता, मनाचा विचार केला नाही, तर तुम्ही शारीरिक तक्रार थांबवू शकणार नाही. बरोबर. म्हणून माइंड अँड बॉडी, की ज्याच्यामध्ये स्ट्रेसही येतो, ताणतणाव वगैरे. आणि शेवटचं म्हणजे जेनेटिक, म्हणजे जनुक. त्या जनुकाचं हे ॲडव्हान्स कुठल्याही सेंटरला होत नाही. बरं. पण त्याच्यावरून मला सांगता येतं, बघ कोलॅजन आहे म्हणजे तुम्हाला डिस्कचा त्रास होणार का, नंबर 2 तुम्हाला व्हिटॅमिन डी डिफिशियन्सी, त्याला तुम्ही रेझिस्टंट आहात का, त्यानंतर तुमची हाडं लवकर ठिसूळ होणार आहेत का, हे सगळं त्याच्यातून जेनेटिक काउन्सिलिंगमध्ये होतं. बरोबर. आणि त्याप्रमाणे आम्ही उपचाराची पुढे दिशा ठरवतो. नक्की. आणि जसं तुम्ही आता म्हणालात की आता ह्या सगळ्या प्रोफाइलिंग झाल्यानंतर उपचार नेमके सुरू होतात, तर ते मग उपचार कशा प्रकारे असतात, कोणत्या प्रकारचे असतात? आता ह्याच्यामध्ये कुठल्याही फिजिओथेरपी डिपार्टमेंटला गेलात तर त्याचे जे स्टँडर्ड असतात ते आहे. पण त्याच्याशिवाय आम्ही एक तुम्हाला पॉश्चरल अवेअरनेस निर्माण करतो, तुम्ही बसता कसे. बरोबर. कारण त्याच्यावरही तुमचं कित्येक तासानं दुखण्याचं अवलंबून आहे, त्यामुळे तुमचं बसण्याची ढब कशी आहे त्याच्याबद्दलचं एज्युकेशन आहे. म्हणजे त्याला एक प्रकारचं मॅन्युअल तुम्हाला त्याला शिकवायला लागतं की तुम्ही कसे बसा वगैरे वगैरे, तो एक भाग आहे. त्याच्यानंतर मॅन्युप्युलेशन्स आहेत, मॅन्युप्युलेशनची हे आहे. नंतर तुम्हाला एक आहाराबद्दलचं मार्गदर्शन आहे. आणि जिथे ताणतणावाचं जास्त प्रमाण असतं तिथे त्या ताणतणावासाठी योगा आहे, नंतर ध्यानधारणा आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला डी स्ट्रेसिंग काउन्सिलिंग, ताणतणाव कमी करण्यासाठी जे स्पेशल काउन्सिलर्स असतात ते करतात. हे सगळं आपण करतो. आणि त्याचबरोबर फक्त केव्हा तरी जरूर असली तर लोकल इंजेक्शन वगैरे देतो. पण आहार आणि हे बाकीचं जे सांगितलं संतुलित हे सगळं आवश्यक आहे तर तुम्हाला 100% उपचाराने बरं करता येतं. अर्थात याला सहकार्य तुमचंही पेशंटचंही लागतं. मी म्हटलं वजन कमी करा, तुम्ही नाही केलं, व्यायाम करा, नाही केला वगैरे वगैरे. पण आता आमची खात्री पटली आहे की ह्या एक प्रोफाइलिंगच्या आधारे जी आम्ही एक विकसित केलेली आहे प्रणाली ती निश्चित पेशंटला बरी करू शकते. बर. आणि त्याचबरोबर त्याला मार्गदर्शनही त्याच्याबद्दल मिळतं. बर. आणि जनुकांचं सुद्धा आता टेस्ट आम्ही प्रमाण ते वाढवणार आहे, कारण पेशंटला ते मार्गदर्शक आहे. थोडक्यामध्ये यशस्वी उपचारासाठी पेशंटचं सहकार्य, योग्य निदान
योग्य ट्रीटमेंट या साऱ्यांचा जर मेळ बसला तर पेशंटला वेदनामुक्त तणावमुक्त जीवन जगता येतं. नक्कीच. आणि जसं तुम्ही सर म्हणालात तसं की ही तुमची जी प्रणाली आहे ती अत्यंत वैज्ञानिक आहे आणि शस्त्रक्रियेशिवाय या प्रणालीतनं आपण पेशंटना बरे करू शकतोय हे सगळ्यात मोठं आपलं यश आहे असं म्हणायला हरकत नाही. सर, आज या विषयावरती तुम्ही इथे एवढं छान मार्गदर्शन केलं सगळ्या प्रेक्षकांना, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. थँक्यू.